पण रिटर्न येऊन सुद्धा मी इथं थांबलो नाही. इथून मी पायवारी केली काळूबाईला. आपलं उज्जैन दौरा झाला जवळपास 700-714 आणि तिथं म्हणजे 1450 किलोमीटरच्या आसपास आपली गाडी झालेली आहे. आणि 9000 किलोमीटरला आपल्याला सर्व्हिसिंग करायची होती. 6 वाजता निघालो होतो तिथून आणि इथं मी क्लिअर टच 4:30 झालो होतो. म्हणजे मी 11 तासाच्या आतमध्ये मी उज्जैनवरून इथं आलो होतो, जे की गुगलला 13:30 दाखवतो. आपण त्या टायमिंगला बीट करत इथं 11 तासाच्या आतमध्ये पोचलो या. तर आपली ही आता लास्ट सर्व्हिसिंग होणार आहे या. पुणे पुणे, पुण्याची गर्दी, पुण्याचं ट्रॅफिक, पुण्याचे रोड, पुण्याची माणसं, एकदम ओके नदी आहे. म्हणलं मॅडम ठीक आहे, काय अडचण नाही. ते म्हणलं की प्रश्न आहे, आपण वापस जाणार आहे असं काही माझ करणार नाही. ठीक आहे, माझ करण्यात मजा नाही. 80-90 मेंटेन ठेवलं असतं तर 100% आपल्या गाडीनं 80-150 एव्हरेज काढलं असतं. मी गाडी 110-115-120 स्पीडला चालू होतो. आपण उज्जैनला गेलतो. उज्जैनचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, पार्ट 1 पार्ट 2 दोन्ही बघितले असतील. पार्ट 1 मध्ये मी खूप दमलो होतो, एवढा लांबचा प्रवास फर्स्ट टाइम केला होता. व्हिडिओमध्ये एवढं पण सांगितलं होतं की मी कुठेतरी मुक्काममध्ये करणार आहे, पण मी ते प्लॅन चेंज केला आणि डायरेक्ट मी डायरेक्ट उज्जैनला गेलो. रात्री मला 1-1.5 वाजले होते पोचायला. मी खूप दमलो होतो आणि त्यामुळे त्याच्या शेवटला व्हिडिओ पण तसाच आलेला आहे. तर आता आपण रिटर्न आलेलो आहे मित्रांनो, पण रिटर्न येऊन सुद्धा मी इथं थांबलो नाही. इथून मी पायवारी केली काळूबाईला मांढरदेवी, म्हणजे इथून जवळपास 60-62 किलोमीटर आहे. तर इथून मी पायवारी केली, तोही व्हिडिओ ह्याच्यात आलेला आहे, आपल्या यूट्यूबवरती आलेला आहे. त्याची ही मी लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्हाला. तर आपले उज्जैन यात्रा पण झाली, आपली काळूबाईची यात्रा पण झाली. तर राम राम मंडळी, कसे आहात? म्हणजे ना म्हणजे दुसरा कारण लाईफ खूप सुंदर आहे. आणि पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवसाची सुरुवात नवीन ब्लॉग सोबत करूयात. आणि आज आपण करणार आहोत आपल्या गाडीची सर्व्हिसिंग, कारण मित्रांनो आपला उज्जैन दौरा झाला जवळपास 700-714 आणि तिथं म्हणजे 1450 किलोमीटरच्या आसपास आपली गाडी झालेली आहे. आणि 9000 किलोमीटरला आपल्याला सर्व्हिसिंग करायची होती, तर आता 9000 तर क्रॉस करून गेली आहे, त्यामुळे आता आपल्याला तिसरी सर्व्हिसिंग करायची, कारण तिसरी सर्व्हिसिंग अजून आपली फ्री आहे. आता बघूया फ्री सर्व्हिसिंग देतो का आपल्याला पेड चार्जेस करायला लागतोय काय माहिती, कारण 9000 त्यांनी लिमिट दिलेलं आहे. 9000 पेक्षा जास्त किलोमीटर झालेलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार आहेत की गाडी सर्व्हिसिंग पण करायची आपल्याला कशा पद्धतीने केली जाते, आणि त्याच्या म्हणजे कशा पद्धतीने आपली गाडी सर्व्हिसिंग होते, काय परफॉर्मन्स आहे. त्याच्यानंतर आपल्याला उज्जैनला जाण्यासाठी साधारणतः किती खर्च आला आणि डिझेल किती गेलं, आपल्याला खर्च तिथं किती झाला, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आपली काळू बघा कशी झाली, खराब, बरीच खराब झाली. चला आज सगळे सर्व्हिसिंग धुणं बिन सगळंच होईल, तिचं आंघोळ बिंघोळ सगळंच होईल. जे तुम्हाला म्हणलं होतं ना 9237 किलोमीटर आपली गाडी झाली आहे बघा. आणि आत्ता आपण जरा थोडस लांबून जाणार आहोत, कारण एक छोटस काम आहे आपल्याला, ते काम करत करत जाणार आहोत सर्व्हिसिंगला. कार बदलाचं काम आहे, ते काम करूयात मग पुढे निघूयात. मित्रांनो आपल्याला जाताना उज्जैनला जाताना आपल्याला बराच वेळ गेला, म्हणजे साधारणतः 12-13 तास अंतर लागलं आपल्याला थांबव, म्हणजे जेवण करायला थांबलोय, चाय पाण्याला थांबलोय, पण एवढा काय आपण ब्रेक घेतला नाहीतरी. पण मित्रांनो ज्यावेळेस आपण येत होतो रिटर्न, तर सकाळी मी 6:15 निघालो होतो तिथून आणि इथं मी क्लिअर टच 4:30 झालो होतो. म्हणजे मी 11 तासाच्या आतमध्ये मी उज्जैनवरून इथं आलो होतो, जे की गुगलला 13:30 दाखवतो. आपण त्या टायमिंगला बीट करत
इथं 11 तासाच्या आतमध्ये पोहोचलो या. 700 किलोमीटरचं रनिंग हे आपण 11 तासाच्या आत पूर्ण केलं. इतकी गाडी स्मूथली चालली होती आणि इतके पळत होते, म्हणजे काय म्हणजे विचारता सोडू नाही. तुम्ही विचार करू शकता जिथं 13.5 तासाचं रनिंग ते आपण 11 तासात, ते पण टू व्हीलरवरती 700 किलोमीटर नॉन स्टॉप मारल्यावरती माणसाची अवस्था काय होईल हे तुम्ही म्हणजे इमॅजिन करू शकता थोडक्यात. व्हिडिओ बनवायचा उद्देश हाच होता की तुमच्याशी त्या गोष्टी शेअर कराव्यात, आपला उज्जैनचा प्रवास कसा झाला आणि किती खर्च वगैरे आपल्याला झालेला आहे ह्यासाठी व्हिडिओ मी बनवतो. मित्रांनो, तुम्ही जो प्रतिसाद देत आहे व्हिडिओला म्हणजे तो माझ्यासाठी खूप आहे. ठीक आहे, भले व्हिडिओ एवढा नाही बघितलं जात पण होतील, हळूहळू वाढत होईल ह्याची मला गॅरंटी आहे, विश्वास आहे की तुम्ही माझ्यावरती प्रेम कंटिन्यू ठेवणार आहोत. नवीन नवीन जे सबस्क्रायबर होणार आहेत त्यांच्यासाठी आपण असेच कंटिन्यू व्हिडिओ ठेवणार आहे चालू. ठीक आहे, तर आपली ही आता लास्ट सर्व्हिसिंग होणार आहे या, लास्ट म्हणण्यापेक्षा लास्ट म्हणजे तर ही आपली लास्ट सर्व्हिसिंग होणार आहे फ्रीची. इथून पुढे आता पेड सर्व्हिसिंग चालू होईल या सर्व्हिसिंग नंतर. मग आता आपली 9200 समथिंग काहीतरी गाडी झालेली आहे, तर आता आपल्याला काय म्हणतात काय माहीत आता बघूयात. तिथं गेलं समजेल, कारण लास्ट टाइम 5000 सर्व्हिसिंग होती, तर आपली जवळपास 6500 किलोमीटर झाली होती. तर त्यावेळेस त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की 5500 क्रॉस झाली तर तुम्हाला ही सर्व्हिसिंग पेड सर्व्हिसिंगमध्ये कन्वर्ट कर, पेड सर्व्हिसिंगच करून घ्यावं लागेल नाही का. तर तिथं आमच्या मित्राच्या एक पाहुण्यातलं होत्या म्हणजे जॉबला, तर त्यांनी आपल्याला ते कवर करून दिलं ना का की बाबा ठीक आहे चला तुम्ही फ्री सर्व्हिसिंगमध्ये घ्या करून, पण नेक्स्ट सर्व्हिसिंग जे आहे ते टायमिंगला करून घ्या म्हणून, नाही तर आपल्याला मागची सर्व्हिसिंग पेड पुढची पडली असती. आपल्याला तर खूप वेळ झालेला आहे, आता किती वाजलेत, 2:30 वाजलेले आहेत. आता सर्व्हिसिंगला घेतात का नाही गाडी ह्याची मला शंका आहे, आणि जरी घेतली तर किती वाजतील नाही का ते बघूयात. खतरनाक आत्ता शॉट झालता वरत्या करण्याच्या नादात, नेमकं फोर व्हीलर वाल्याने इकडे दाबलं राईट साईडला. पुणे पुणे पुण्याची गर्दी, पुण्याचं ट्रॅफिक, पुण्याचे रोड, पुण्याची माणसं, एकदम ओके नदी लागला. वो 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 कसलं चाललं यार हे. पुण्यामध्ये दम निसते कसल्याच लोकांना, रे मला जायचंय, पहिले मला जायचंय, माझं काम आहे मला जायचंय, तिकडे सिग्नल आहे काय काय केलं दम नसते कोणाला. मित्रांना आपल्याला रायडिंग गिअर नाही आहेत, रायडिंग गिअर घ्यायचे आहेत, तर काय करावं काय समजत नाही आहे. लगे लगेच तर पॉसिबल होऊ शकत नाही असं तर वाटतंय मला, कारण किमान जॅकेट आता ग्लोव्ह तर आहेत, किमान जॅकेट जरी घेतलं तर जॅकेट नाही म्हटलं तरी मला वाटतं 4-4500 काहीतरी स्टार्टिंग आहे त्याची, तर काय करावं घ्यावं की नाही घ्यावं. मित्रांनो, तुम्ही लवकर लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे माझा चॅनल मोनेटाईज होईल. चॅनल मोनेटाईज झाल्यावरती पैसा ही पैसा, पैसा ही पैसा, जोक. त्याच्या पद्धतीने आता आपण येतो यमा शोरूम पाशी, तर यमाचं शोरूम पुढे आहे हे पाहू शकता तुम्ही. शोरूम नाही सॉरी, सर्व्हिस सेंटर. तर आपण आत्ता सर्व्हिस सेंटर पाशी येतोय, पोचलेलो आपण आता सर्व्हिस सेंटर पाशी. नंबर लागतोय का काय बघूयात, काम चालू आहे वाटत काहीतरी. घेतात का नाही काय माहिती बघूयात. आता 21 वाजलेला आहे, मला जे वाटलं होतं तेच होतो. आत्ता गाडी काही घेतली नाही, मी घेत होती पण म्हटले सर गाडी आज भेटणार नाही, तुम्हाला उद्या भेटेल गाडी, कारण आत्ता मॅकॅनिक पण जास्त अवेलेबल नाही. आता साडे 3 मॅकॅनिक अवेलेबल आहेत, बाकीचे सुट्टी आहेत, त्याच्यामुळे आणि गाड्यांचा लोड पण खूप आहे.
तर म्हणलं मॅडम ठीक आहे काय अडचण नाही. ते म्हणलं की दादा कधी पण वळताना माग आरशात बघायचं असतं, आरशात बघणं गरजेचं आहे का नाही? आपण जर आपण तर रॉंग साईड नाही, तुम्ही रॉंग साईड नाही, मी रॉंग साईड नाही, आरशात बघणं गरजेचं आहे का नाही? तसं नसतं. चल असू द्या, पहिले नाही पण कधी सुद्धा माग आरशात बघायचं. माणसं अशी आहेत ना, पुढे म्हणजे पुढे तोंड करून निघतात. तीनदा सडक कशी निघते पुढे तोंड करून, तसं पुढे निघतात तोंड करून. अरे आपण गाडी चालवतो बाबा, त्या गाडी सोबत कोणाचा तरी बघा दुसरा माणूस येत असतो. तीनदा सडांना सुद्धा हल्ल केलं तरी ती इकडे तिकडे करते ती. पण ह्यांचं म्हणजे असा विषय झालाय की माग आरशात देऊन सुद्धा बघायचं नाही, निघायचं नाही, तोंड घ्यायचं निघायचं पुढं. अशी अवस्था आहे माणसांची. सगळ्यांचं म्हणत नाही मी, काही लोकांचा असं विषय होतो. तर मॅडम कसं म्हटलं की सर मी आज गाडी तुमची घेतली तर तुम्ही परत नाही तुम्हाला घेतली तुम्ही चिडचिड करणार राग होणार. म्हणलं तसं नाही मॅडम, आपण समजून घेऊ शकतो. म्हणलं काय तिथे तुमची ओळखणं असं असं आहे म्हटल्यावर तुम्ही तरी काय करू शकता? तीनच मकिनी करून गाड्यांचं लोड म्हणलं तुम्ही तरी काय करणार आहे? तर मी चिडून सुद्धा काय म्हणणार आहे? म्हणलं त्यापेक्षा मी एक काम करतो, आज नका घेऊया, उद्या चला आपण गाडी घेऊया सर्व्हिसिंगला. मी उद्या सकाळी येतो. हा म्हणलं उद्या सकाळी या 9:30 तुमची पहिली गाडी घेते मॅडम. आपण बघा गाडी कुठून चालवतोय. अरे तर खाली जागाच नाही तर काय करणार आहे? आपली आता सर्व्हिसिंग झालेली आहे आणि आता आपण निघालो घराकडे. आता आपल्याला चालवल्यावर कळेल की कसं करतो म्हणजे ते काय होतं. आहे दिवे घाट, फास्टेस्ट क्रॉसिंग दिवे घाट नाही, आता मापत जाणार आहे असं काही माझ करणार नाही. ठीक आहे, माझ करण्यात मजा नाही, जेवढा तेवढा विषय करायचा असतो. इथून साधारणतः 11 किलोमीटर 10-8 किलोमीटर आहे सासूर. येतो आहे आपण घरी, डायरेक्ट घरी जाणार आहे. घरी म्हणजे आता डायरेक्ट पहिल्या हॉटेलवर जाऊन थांबणार आहे आणि मग घरी जाणार आहे. मी जी फर्स्ट राईड होती महाराष्ट्राच्या बाहेरची उज्जैन ट्रिप जबरदस्त झाली मित्रांनो. आता बघूयात कधी आपली दुसरी ट्रिप कधी आपण काढतो, लवकर निघते का महाराष्ट्रामध्येच आपली निघते पहिली ट्रिप, त्याचं लवकरच तुम्हाला मी सांगेल त्याचं. आणि त्या ट्रिपचा जो अनुभव आहे ना भाई, एक नंबर आहे भाई. म्हणजे नाद नाही करायचा आणि गाडी नाईटला इतका जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे की मला कधी वाटलं नव्हतं की असं परफॉर्मन्स ही तरी गाडी देईल. मित्रांनो आपल्यासोबत झाला धोका आणि धोका
ह्यानं त्यानं कोणी नाही, आपल्या मोबाईलनं दिला आपल्याला, कारण त्याची बॅटरी झाली डेड, त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ काय बनवता आला नाही, घाटाच्या वरती आली. हाच प्रॉब्लेम होतो आयफोन सोबत, एक फक्त ब्लॉग बनतो त्याच्यावरती काय बनत नाही, म्हणजे जे जे आपण जेवढं रेकॉर्डिंग करतो तेवढं फक्त एकच ब्लॉग बनतो त्याच्यात. आणि बॅटरी तर काय पूर्ण दिवसभर तर चालते बऱ्यापैकी, पण नेमकं त्या दिवशी येताना चार्जिंग नव्हता केला जाताना, आणि येताना काय झालं तो डेड झाला, म्हणजे 8% झाली, त्याच्यामुळे पुढचं काय आपल्याला करता नाही आलं. तर मित्रांनो, सांगायचं तुम्हाला हे की आपली गाडी सर्व्हिसिंग मस्त झाली. त्यांनी फक्त एक केलं होतं, ऑइल फिल्टर जो आहे तो चेंज नव्हता केला, तर आपण तो नंतर चेंज करायला लावला, कारण थोड्यासाठी नको, कारण आपली गाडी फिरत राहते आणि माहित नाही कधी कुठली राईड निघल, म्हणजे अजून प्लॅन नाहीये तसा कुठल्या राईडचा, पण चाललंय बघू डोक्यामध्ये, पण एक साधारणतः 8-10 दिवस तरी अजून प्लॅनिंग तसं नाहीये की आपण कुठली राईड वगैरे करणार आहोत का नाही ते, पण ज्यावेळेस पण आपली राईड निघल त्यावेळेस अडचण नको यायला, नाही का. त्याच्यामुळे तो ऑइल फिल्टर चेंज करून घेतला, 9000 किलोमीटर झाली होती, त्यांनी चेंज नव्हता केला, आपण तो चेंज करायला लावला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या गाडीला जी सर्व्हिसिंग कॉस्टिंग आली तर ते 2844 रुपये झाले, आणि त्याच्यात ही तिसरी सर्व्हिसिंग झाली, तिसरी सर्व्हिसिंग फ्री होती, आणि अजून एक सर्व्हिसिंग आहे हे मला तिथं गेल्यावर समजलं की 4 सर्व्हिसिंग आपल्या गाडीला फ्री भेटलेल्या आहेत. 4 सर्व्हिसिंग फ्री भेटल्या म्हणजे आपलं, ते म्हणतात ना सोने पे सुहागा हो गया, तशी गोष्ट झाली. तर चौथी सर्व्हिसिंग भेटली आता ती बघू, 13000 साधारणतः किलोमीटरला आहे आता, त्याच्यात मध्ये आधी एखादी राईड निघती का बघूयात, आणि निघली तर तुम्हाला मी नक्कीच अपडेट देणारच त्याचं. तर मित्रांनो, आपण जे जाऊन आलो, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की आपण जे जाऊन आलो उज्जैनला, तर उज्जैनला आपण जाऊन रिटर्न आलो 1450 किलोमीटर साधारणतः झालं, आपल्या गाडीला पेट्रोल जे लागले 3500 लागलं, म्हणजे साधारणतः आपल्या गाडीनं 100-110 स्पीडनं रेंज पकडली तरी 42 चा ऍव्हरेज आपल्या गाडीनं काढलेलं आहे. तर तीच जर मी ऍव्हरेज जर 70-80-90 जर मेंटेन ठेवलं असतं तर 100% आपल्या गाडीनं 48-50 ऍव्हरेज काढलं असतं, पण मी गाडी 110-115-120 स्पीडला चालवत होतो, त्याच्यामुळे आपल्या गाडीनं 40 ऍव्हरेज काढलं. 40 ऍव्हरेज म्हणजे भरपूर ऍव्हरेज दिलं गाडीनं आपल्या, ठीक आहे, त्या मानानं. आणि गाडीचा परफॉर्मन्स मित्रांनो जबरदस्त परफॉर्मन्स, सस्पेन्शन A1 क्वालिटी, गाडी म्हणजे स्मूथली चालत होती आणि इतका जबरदस्त परफॉर्मन्स देत होती मित्रांनो गाडी. आणि सांगतो का, 700 किलोमीटर मी जाऊन तिकडून आलो तर मी फक्त 3-4 ब्रेक घेतले, चौथा ब्रेक इथं असेल माझा. तर तुम्ही विचार करू शकता की गाडी ना, हा फक्त त्याचा सिटिंग प्रॉब्लेम आहे, त्याचं जे सिटी आहे म्हणजे लॉंग रूटसाठी त्याचं कुशन तेवढं हे नाहीये, त्याला आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे कुशनसाठी, एक तर सीटचं कुशन वाढवावं लागणार आहे किंवा मग सेपरेट आपल्याला तो भेटतं फोम जो भेटतो 3D फोम तर तो तरी आपल्याला युज करावा लागणार आहे. पण भाई गाडी टॉप विषयच नाही, म्हणजे दिल जितली आहे भाई गाडीने आपण. तर मित्रांनो, हा ब्लॉग इथंच आपण संपूयात, आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. कमेंट केल्यावरती मला समजेल की मी व्हिडिओ कशा बनवतोय, अजून काय इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे, हे सगळं तुमच्या कमेंटवरती मला सगळ्या गोष्टी समजणार आहेत मित्रांनो. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.